गुड इवनिंग स्टूडेंट्स। गुड गिव योर अटेंडेंस फास्ट। इज माय वॉइस क्लियर? लास्ट टाइम वी हैव कैंसल्ड अवर क्लास ड्यू टू नेटवर्क इश्यूज। इज इट क्लियर? ओके। आई एम शेयरिंग माई स्क्रीन। इज इट विजिबल? यस प्लीज। Have you all revised or forgot everything? The expansion of Maratha power we have seen 14 days ago, hai na? The expansion of the Maratha power. मराठा साम्राज्याचा विस्तार कसा झाला हे आपण पाहिलं होतं 10th लेसन मध्ये। इन दॅट लेसन व्हॉट वी हॅव सीन, रिलीज ऑफ शाहू महाराज, संभाजी महाराज। शाहू महाराज इज द संभाजी महाराज सन। रिलीज ऑफ शाहू महाराज, द प्रिन्स आजम शहा रिलीज शाहू महाराज। आफ्टर दॅट शाहू महाराज कोरोनेशन हॅपन, शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर। देन देर वेर मीन्स टू टेरिटरीज, वन इज द छत्रपती शाहू महाराज अँड सेकंड वॉज द शिवाजी टू, छत्रपती ऍट पन्हाळा अँड सेकंड वन इज छत्रपती ऍट सातारा। बिकॉज देर वेर अ म्युच्युअल ऑपोजिशन बिटवीन महाराणी ताराबाई अँड शाहू महाराज, दॅट्स वाय देर वेर अ टू पार्ट ऑफ मराठा। आफ्टर दॅट शाहू महाराज मेड बालाजी विश्वनाथ अ पेशवा, शाहू महाराजांनी बालाजी विश्वनाथांना पेशवा केलं आणि त्यांनी जेव्हा पेशवा बनवलं बालाजी विश्वनाथांना, त्याच्यानंतर आपण बालाजी विश्वनाथांचं वॅलर मीन्स पराक्रम पाहिला होता, आठवतंय सगळ्यांना? व्हॉट ही हॅज डीड लाईक चौथाई अँड सरदेशमुखी राईट, ही फॉट फॉर चौथाई अँड सरदेशमुखी राईट। देन हिज सन बाजीराव वन, आफ्टर द डेथ ऑफ बालाजी विश्वनाथ शाहू महाराजांनी बालाजी म्हणजे बालाजींचे सन बाजीराव फर्स्ट यांना अपॉइंट केलं ऍज अ पेशवा। देन बाजीराव सुद्धा त्यांचा पराक्रम सुद्धा तसाच होता, दे डिफीट निजाम ऍट पालखेड। दे डिफीट मुगल्स अँड वोन मालवा प्रांत, देन बुंदेलखंड, देन ही फॉट फॉर भोपाळ विथ निदाम, देन ही डिफीट पोर्तुगीज, देन आफ्टर दॅट बाजीराव ब्रीथ हिज लास्ट ऍट रावेरखेडी ऑन द बँक ऑफ नर्मदा, नर्मदा नदीच्या काठी त्यांचा मृत्यू झाला। We have seen Bajirao was a great general. With his valor, he established Maratha supremacy in North. He won status for Maratha power as a formidable power in the whole India. We have seen valor of Bajirao. Now today, we will see Maratha's
द प्रोटेक्टर ऑफ द नेशन. मराठा मीन्स प्रोटेक्टर मीन्स कोण, तर संरक्षक, प्रोटेक्ट करणे म्हणजे संरक्षण करणे, तर मराठ्यांचं त्यांनी मराठ्यांनी पूर्ण राष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे, नेशनचं, आपल्या पूर्ण इंडियाचं संरक्षण केलेलं आहे त्यांनी, भारताचं राष्ट्र, म्हणूनच त्यांना काय बोललं जातं, राष्ट्ररक्षक, मराठा म्हणजेच राष्ट्ररक्षक, बिकॉज दे प्रोटेक्टेड अवर नेशन. सो बाजीरावांची डेथ झाली असं आपण पाहिलं लास्ट लेसन मध्ये. सो वन्स यू सी दिस फॅमिली ट्री ऑफ पेशवा, फर्स्ट सी दिस देन वी विल स्टार्ट अवर लेसन. आपण पाहिलं बालाजी विश्वनाथ, शाहू महाराजांनी फर्स्ट बालाजी विश्वनाथांना ऍज अ पेशवा हायर केलं होतं. त्याच्यानंतर बालाजी विश्वनाथांचे देअर वेर टू सन्स, बाजीराव फर्स्ट अँड चिमाजी अप्पा. बाजीराव फर्स्ट अँड चिमाजी अप्पा, दे बोथ आर ब्रदर्स. देन बाजीरावांचे फोर सन्स होते, बालाजी मीन्स नाना साहेब, रामचंद्र, रघुनाथराव अँड जनार्दन. देन चिमाजी अप्पांचा एक सन होता, सदाशिवराव भाऊ. देन रघुनाथरावांचे टू सन, बाजीराव टू अँड नाना साहेब. देन बालाजी अलियास नाना साहेब, बालाजी अलियास मीन्स उर्फ, म्हणजे त्यांचंच दुसरं नाव नाना साहेब असं होतं, बालाजींचं दुसरं नाव नाना साहेब, त्याला बोलतात अलियास म्हणजे उर्फ. तर बालाजींचे पुत्र कोण होते, विश्वासराव, माधवराव पेशवा, यशवंतराव आणि नारायणराव पेशवा. सो दिस इज द फॅमिली ट्री ऑफ पेशवा. नारायणरावांचे सन होते सवाई माधवराव. दिस इज ऑल पेशवा फॅमिली ट्री. आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं पोर्तुगीजांशी जेव्हा फाइट होणार होती त्यावेळेस बाजीरावांनी चिमाजी अप्पा, त्यांचे ब्रदर जे होते चिमाजी अप्पा, त्यांना लढाईसाठी पाठवलं होतं. तर दे वेअर अ ब्रदर, बालाजीराव अँड सॉरी बाजीराव अँड चिमाजी अप्पा. सो मराठा द प्रोटेक्टर ऑफ द नेशन. एव्हरीबडी पे अटेन्शन हिअर, अदरवाइज यू विल नॉट अंडरस्टँड एनिथिंग. आफ्टर बाजीराव वन, शाहू महाराज अपॉइंटेड हिज सन बालाजी बाजीराव अलियास नाना साहेब द पेशवा. बाजीरावांची डेथ झाली आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं. मग बाजीरावांची डेथ झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांचा मुलगा, बाजीरावांचा मुलगा नाना साहेब, आपण पाहिलं बाजीराव अलियास नाना साहेब पेशवा, म्हणजे बाजीराव त्यांनाच काय बोललं जातं, नाना साहेब. फॉलोइंग द इन्वाजन ऑफ नदीर शहा देअर वॉज द इन्स्टॅबिलिटी इन दिल्ली. नदीर शहानी दिल्लीवरती आक्रमण केलं होतं त्यावेळेला जेव्हा नाना साहेब हे झाले होते, पेशवा झाले होते, त्यावेळेला दिल्लीमध्ये नदीर शहाने आक्रमण केलं होतं आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये काय झाली होती, अस्थिरता निर्माण झाली होती, इन्स्टॅबिलिटी, म्हणजे तिथलं सगळं राज्यकारभार अव्यवस्थित झाला होता, तिथे अस्थिरता, आक्रमण. बघ आपण पाहतो कुठेही कुठल्याही देशावर आक्रमण झालं तर तिथलं सगळं जे आहे ते अस्तव्यस्त होतं, तिथलं सगळं राजकारण. इन दिस सर्क्युमस्टन्सेस नाना साहेब ट्राईड टू स्टॅबिलाइज द मराठा रूल इन द नॉर्थ. तर अशा परिस्थितीमध्ये, सर्क्युमस्टन्सेस मीन्स अशा परिस्थितीमध्ये नाना साहेबांनी नॉर्थ मध्ये म्हणजे दिल्ली साइडला मराठ्यांचं जे आहे सत्ता ती स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न केला, तिथे त्यांनी मराठ्यांची सत्ता स्थिर करायचा प्रयत्न केला. आदम शहा, अहमद शहा अब्दाली पोज्ड अ चॅलेंज टू द मराठाज ऍट पानीपत. वी शाल लर्न अबाउट दिस डेव्हलपमेंट इन दिस चॅप्टर. तर आदम शहा अब्दाली ह्याने काय केलं होतं, एक मराठ्यांना चॅलेंज दिलं होतं पानीपत मध्ये, तर तेच आपल्याला पुढे पाहायचंय, पानिपतची लढाई थोडक्यात. सिच्युएशन इन द नॉर्थ, द रिजन टू द नॉर्थ वेस्ट ऑफ अयोध्या प्रोव्हिन्स ऍट द फुट हिल्स ऑफ हिमालयाज वॉज कॉल्ड
रोहिलखंड इन द 18th सेंचुरी. 18th सेंचुरी मध्ये हिमालयाच्या फुट हिल्स म्हणजे पायथ्याशी जे जो प्रदेश आहे अयोध्या, तिथे अयोध्या पण आहे हिमालयाच्या पायथ्याशी, अयोध्येच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे नॉर्थ वेस्ट साईडचा, त्याला काय बोललं जायचं? रोहिलखंड. त्याचं नाव होतं रोहिलखंड. द पठाण हू हॅड मायग्रेटेड फ्रॉम अफगाणिस्तान हॅड सेटल्ड इन धिस रिजन. तर रोहिलखंड मध्ये कोण राहत होते? तर पठाण, जे अफगाणिस्तानातून आले होते. पाकिस्तान अफगाणिस्तान ह्या ज्या कंट्री आहेत तिथून अफगाणिस्तान मधून पठाण येऊन रोहिलखंड मध्ये ते सेटल झाले होते. दे वेअर नोन ऍज रोहिल्लाज. रोहिलखंड मध्ये राहतात म्हणून त्या पठाणांना काय बोललं जातं? रोहिलाज. द रोहिलाज हॅड ब्रोट हॅवॉक इन द डाओब रिजन ऑफ द गंगा अँड यमुना रिव्हर. तर ते म्हणजे त्याच्या रोहिलाजनी काय केलं, गंगा यमुना जो रिजन होता त्याच्यावरती आपली सत्ता म्हणजे आपलं वर्चस्व तिथं निर्माण केलं. धुमाकूळ घातला असं थोडक्यात. ब्रॉट हॅवॉक म्हणजे काय, तिथे त्यांनी धुमाकूळ घातला होता, तिथल्या लोकांना ते त्रास देत होते, तिथे आपली सत्ता त्यांनी प्रस्थापित केली होती आणि तिथले जे आपले मराठा होते किंवा आपले इंडियन जे होते भारतीयांना ते त्रास देत होते. द रोहिलाज द नवाब ऑफ अयोध्या इन्व्हायटेड द मराठास टू सबड्यू द रोहिलाज. द मराठास चास्टाइज द रोहिलाज. मग त्यामुळे काय केलं, तिथले जे नवाब होते अयोध्येचे जे नवाब होते त्यांनी मराठ्यांना इन्व्हाइट केलं, तर सबड्यू म्हणजे काय, तर ह्यांच्या विरुद्ध रोहिलाज म्हणजे जे पठाण होते त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यांनी मराठ्या त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, सबड्यू म्हणजे काय बंदोबस्त करणे, त्याच्यासाठी त्यांनी मराठ्यांना बोलवलं, मराठ्यांची मदत घ्यायचं ठरवलं. कॉन्फ्लिक्ट विथ द अफगान. तर हे अफगाणिस्तान मधून आलेले होते अफगान, तर त्यांच्या त्यांच्या बरोबर त्यांचं कसं हे होतं म्हणजे कॉन्फ्लिक्ट कसे होते, त्यांच्या बरोबर कसा वाद होता. आदमशाह अब्दाली द रूलर ऑफ अफगाणिस्तान वॉज अट्रॅक्टेड बाय द रिचेस ऑफ इंडिया. आदमशाह अब्दाली जो होता अफगाणिस्तानचा राजा, आदमशाह अब्दाली जो होता त्याला भारत म्हणजे खूप एक रिच कंट्री होती, आपली इंडिया जी होती पहिले खूप रिच कंट्री होती आणि त्याच्याबद्दल त्याला खूप इंडियाच्या श्रीमंतीचं खूप आकर्षण होतं त्याला अब्दालीला. ही मार्च्ड ऑन द पंजाब इन 1751 CE. म्हणूनच त्याने पंजाबमध्ये आक्रमण केलं त्यावेळेला 1751 ला पंजाबमध्ये आक्रमण केलं. देअर वॉज अ अनार्ची इन द मुघल टेरिटरी. द मुघल्स दे आर फेसिंग द थ्रेट ऑफ अब्दालीज इन्वाजन. आणि त्यावेळी मुघल होते म्हणजे पंजाबमध्ये मुघलांचं त्यावेळेला वर्चस्व होतं आणि मुघलांना तिथे जेव्हा पंजाबला आला तो अब्दाली त्यावेळी अनार्ची झाली म्हणजे काय झालं, अंदाधुंदी झाली, ते अस्थिर झाले. मुघल जे होते म्हणजे त्यांना ते कन्फ्युज झाले आता काय करायचं, त्याचं आक्रमण झाल्यामुळे ते घाबरून गेले होते. द मुघल्स वेअर फेसिंग थ्रेट ऑफ अब्दालीज इन्वाजन म्हणजे अब्दालीच्या आक्रमणामुळे ते घाबरून गेले होते. इन दिस सर्कमस्टान्सेस द मुघल फाउंड इट नेसेसरी टू फॉर देअर ओन प्रोटेक्शन टू सीक द हेल्प ऑफ मराठाज. मग अशा परिस्थितीमध्ये मुघलांनी काय केलं, मराठ्यांकडून मदत घ्यायचं ठरवलं, कारण त्यांना अफगाण म्हणजे अफगाण राजांनी अब्दालीनी त्यांच्यावरती आक्रमण केलं होतं मुघलांवरती, मग मुघलांनी मराठ्यांचं हेल्प घ्यायचे ठरवले. द एम्परर वॉज शुअर ऑफ मराठा स्ट्रेंथ अँड इंटेग्रिटी. इंटेग्रिटी मीन्स काय, तर प्रामाणिकपणा, ऑनेस्टी म्हणतो ना आपण, तर तिथला जो मुघलांचा जो राजा होता त्याला आपल्या मराठ्यांची पॉवर स्ट्रेंथ म्हणजे काय मराठ्यांची शक्ती आणि त्यांची जी इंटेग्रिटी आहे प्रामाणिकपणा आहे त्याच्यावरती त्याचा खूप विश्वास होता. देअर वॉज नो अदर पॉवर स्ट्रॉंग इनफ टू प्रोटेक्ट दिल्ली. त्याच्या लक्षात आलं होतं की आता दिल्लीला प्रोटेक्ट करायचं असेल तर मराठ्यांशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये, मराठ्यांना एवढं स्ट्रॉंग कोणीच नाहीये. देअर फोर द एम्परर एंटर्ड इन टू अ ट्रीटी विथ द मराठास इन एप्रिल 1752. त्याच्यामुळे तो मुघलांचा जो राजा होता तर त्याने काय केलं, ह्यांच्या ट्रीटी म्हणजे काय करार केला मराठ्यांसोबत, एक करार केला एप्रिल मध्ये मराठ्यांसोबत करार केला. अकॉर्डिंग टू दिस ट्रीटी
Marathas agreed to protect Mughal power from enemies like Rohilas, the Jats, the Rajputs and Afghans. म्हणजे त्यांनी एक करार केला, मुघलांनी मराठ्यांसोबत करार केला की या करारानुसार मराठे जे आहेत रोहिला, जाट, राजपूत आणि जे अफगाण होते त्या सगळ्यांपासून संरक्षण करणार मुघलांचं. आणि त्याच्या बदल्यात इन रिटर्न मराठ्यांना काय करायचं होतं, मराठा संरक्षण करणार आणि त्याच्या बदल्यात मराठ्यांना काय मिळणार, कुठला एक करार होतो किंवा ट्रीटी होते, म्हणजे काय होतं की तुम्ही आम्हाला हे द्या आम्ही त्याच्या बदल्यात हे देऊया, असं एक करार असतो. द मराठाज वेअर टू गेट कॅश मनी द राईट टू कलेक्ट चौथाई इन द टेरिटरीज ऑफ पंजाब मुलतान राजपुताना सिंध अँड रोहिलखंड अँड द सुभेदारी ऑफ अजमेर अँड आग्रा प्रोव्हिन्सेस. त्याच्या बदल्यात मराठ्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी मागितल्या, आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू पण त्याच्या बदल्यात आम्हाला कॅश मनी द्यायचा, त्याच्यानंतर चौथाई, आपण चौथाई आणि सरदेशमुखी म्हणजे फोर्थ पार्ट ऑफ टॅक्स पाहिलं होतं ना आपण, तर चौथाई पंजाब मधली चौथाई द्यायची, पंजाब मुलतान राजपुताना सिंध आणि रोहिलखंड इथले जे प्रोव्हिन्सेस आहेत तिथली चौथाई द्यायची म्हणजे फोर्थ पार्ट ऑफ देअर अर्निंग, आणि अजमेर आणि आग्र्याची सुभेदारी द्यायची, असा करार झाला होता. अंडरस्टूड? समजतंय का? जे लक्ष देणार आहे त्यांना समजणार आहे. Yes, ma'am. Understand. ओके. Yes, ma'am. मिस हॅलो. मिस, जशी छत्रपती ही एक पदवी होती तशी पेशवा ही पण एक पदवीच आहे का? येस येस, पेशवा ही पदवी आहे. पेशवा हे सरनेम नाहीये, पेशवा इज अ पदवी. आपल्याला असं वाटतं की पेशवा म्हणजे त्यांचं सरनेम असेल, नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशवे, पण पेशवा ही एक पदवी होती. ओके. दर्शन आहे का? नाव नाही पाहिलं. नाही, वेट अ मिनिट. यस मॅम. तुला नेक्स्ट पार्ट रीड करायचा, सरनेमच घेत जाईल मी. ओके. ओके, रीड. येस. सिलेक्शन इन द नॉर्थ द रिजन द रिजन टू नॉर्थ वेस्ट ऑफ आदि ओ वेस्ट ऑफ तिचा हक्क आहे. हां, ते झालं माझं शिकून, तो पॅराग्राफ लर्न झाला आपला. सॉरी सॉरी. ऐकलं सगळ्यांनी? मी हे समजून सांगितलं होत. आता आपला नेक्स्ट पॅराग्राफ चालू आहे, म्हणजे याचा अर्थ लक्ष नाहीये तुमचं. ऍज पर द ट्रीटी आपण आताच पाहिलं ना की एक करार झाला होता अफगाण मुघलांनी आणि मराठ्यांनी करार केला होता एक, त्याच्यानुसार रोहिला, जाट आणि राजपूत, अफगाण यांच्यापासून संरक्षण करायचं, मराठ्यांनी मुघलांचं संरक्षण करायचं आणि मराठ्यांनी त्याच्या बदल्यात कॅश मनी, चौथाई आणि अजमेर आणि आग्र्याची सुभेदारी मागायची, हे आपण आत्ताच लर्न केलं. ऍज पर द ट्रीटी तिथून रीड करायचंय. As treaty, the Peshwa sent the
शिंदे होलकर आर्मीज ऑफ फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिल्ली ऑफ भेलफ ऑफ द छत्रपति वेन अब्दाली अब्दाली लेटर दैट मी दैट द मराठाज वेर मैचिंग टू दिल्ली दिल्ली वी वेंट बैक टू हिज कंट्री बिकॉज द थ्रेट ऑफ अलादीज वॉज thwarted due to the Marathas the empire gave them chauthai rights to the Mughal Mughal Subhas that this Subhas included Kabul Khandara the was the Subhas were progressively a part of the Mughal Empire. Previously. Now they were previously a part of the Mughal Empire. Now they were part of Adil. ओके मी सांगते. एज पर द ट्रीटी द पेशवा सेंट शिंदे होळकर आर्मी फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिल्ली ऑन बिहाफ ऑफ द छत्रपती. करारानुसार आता जो करार झाला होता ट्रीटी जी झाली होती त्याच्यानुसार पेशव्यांनी कोणाला पाठवलं शिंदे आणि होळकर यांची आर्मी त्यांचं जे सैन्य होतं ते दिल्लीच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलं ऑन बिहाफ ऑफ छत्रपती म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या म्हणजे बिहाफ मध्ये शाहू महाराजांच्या वतीने पाठवलं होतं शिंदे होळकरांना. व्हेन अब्दाली लर्न दॅट मराठाज वेअर मार्चिंग टू दिल्ली ही वेंट बॅक टू हिज कंट्री. जेव्हा त्याला अब्दालीला कळलं की मराठा आता दिल्लीकडे येत आहेत तर त्याने काय केलं घाबरून तो त्याच्या देशामध्ये परत गेला. बिकॉज द थ्रेट ऑफ अब्दाली वॉज थस थ्रॉटेड ड्यू टू मराठा द एम्परर गेव देम चौथाई राईट्स टू द मुघल सुभाष. अब्दालीला असं वाटलं की अब्दाली घाबरून गेला होता त्यावेळेला मराठ्यांना तो घाबरला होता आणि त्याला माहिती होतं की मुघल जे आहेत त्यांनी मराठ्यांना चौथाई राईट द्यायचा मान्य केलेला आहे. दीज सुभाष इन्क्लुडेड काबूल कंदाहार अँड पेशवार. तर त्या सुभाष म्हणजे ते प्रदेश जे होते सुभा म्हणजे काय बक्षीस म्हणून दिलं जायचं तर त्या सुभ्यामध्ये काबूल होतं कंदाहार आणि पेशवार होतं. दो द सुभाष वेअर प्रिव्हियसली अ पार्ट ऑफ मुघल एम्पायर नाउ दे वेअर पार्ट ऑफ अब्दालीज अफगाणिस्तान. ऍज पर द ट्रीटी इट वॉज ड्युटी ऑफ द मराठास टू विन द सुभाष बॅक फ्रॉम अब्दाली अँड अनेक्स देम टू द मुघल एम्पायर. म्हणजे करारानुसार काय होतं की मराठ्यांनी हे जे प्रदेश आहेत सगळे ते अब्दालीकडून घ्यायचे आणि परत मुघल साम्राज्याला जोडायचे. अनेक्स म्हणजे काय तिथे मुघल साम्राज्याला जॉईन करायचे जे काबूल कंदाहार आणि पेशवार हे जे प्रदेश होते ते परत मिळवायचे आणि जॉईन करायचे. अब्दाली हाऊ एव्हर वॉन्टेड टू ब्रिंग अंडर अफगाण कंट्रोल द रिजन अप टू द पंजाब. पण त्याच वेळेला अब्दालीला काय वाटत होतं की आपलं अफगाणी जो प्रदेश आहे तो पंजाब पर्यंत पसरवायचा त्याला त्याच्यासाठी ऍड करायचे होते त्याला स्वतःसाठी अफगाण राज्य त्याला पसरवायचं होतं आणि
इकडे मुघलांना मुघल एम्पायर हे करायचं होतं, एक्सपांड करायचं होतं. सो द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द मराठाज अँड अब्दाली वॉज इमिनंट अँड इनव्हिटेबल. त्याच्यामुळे त्यांचं जे मराठ्यांचं जे आणि अब्दालीचं जे हे आहे, काय म्हणतात त्याला, एमिनंट अँड इनव्हिटेबल कॉन्फ्लिक्ट जो होता, त्यांच्यातला वाद जो होता तो अटळ होता, म्हणजे होणारच होता. आपण म्हणतो ना एमिनंट म्हणजे अटळ, शुअर की त्यांच्यामध्ये हा वाद होणारच होता. त्याच्यामुळे अब्दालीने काय केलं, परत माघार घेतली. तो जो चालून आला होता, आक्रमण करायला आला होता, तो परत फिरला. त्याने युद्ध केलंच नाही. रघुनाथ राव ब्रदर ऑफ द पेशवा नाना साहेब अकंपनीड बाय जयप्पा शिंदे अँड मल्हारराव होळकर अंडर टूक द कॅम्पेन ऑफ नॉर्थ इंडिया टू कॉम्बॅट अब्दाली. रघुनाथ राव जी होते पेशव्यांचे भाऊ, नानासाहेब पेशव्यांचे भाऊ रघुनाथराव, त्यांनी अकंपनीड बाय जयप्पा शिंदे अँड मल्हारराव होळकर यांची मदत घेतली. जयप्पा शिंदे आणि होळकर यांची मदत घेतली आणि नॉर्थ इंडियामध्ये अब्दाली जो आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी त्याच्या विरुद्ध मोहीम चालू केली. कॉम्बॅट म्हणजे काय, मुकाबला करणे. तर त्याच्यासोबत मुकाबला करण्यासाठी त्यांनी एक मोहीम चालू केली. मिस हॅलो, कॉम्पॅक्ट मीन्स काय? सांगितलं ना मी आत्ताच, फाईट करायची, मुकाबला. टू कॉम्बॅट अब्दाली म्हणजे अब्दाली सोबत मुकाबला करण्यासाठी रघुनाथराव जे आहेत त्यांनी, पेशव्यांचे भाऊ त्यांनी, नानासाहेबांचे जे भाऊ होते रघुनाथराव, त्यांनी जयप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्याशी हातमिळवणी केली. अकंपनी म्हणजे त्यांना सोबत घेऊन याच्या नॉर्थ इंडियामध्ये एक मोहीम चालू केली अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी. कॉम्बॅट अब्दाली म्हणजे त्याचा मुकाबला करण्यासाठी, त्याच्याशी फाईट करण्यासाठी. ओके, हु विल रीड नेक्स्ट? टीचर कॅन आय रीड? ओके, रीड. द लोकल फ्रॉम दॅट नो मिस येस. द लोकल रुलर्स इन द नॉर्थ सॉ द मराठाज फ्रॉम द साऊथ ॲज देअर कॉम्पिटिटर्स. दे डिड नॉट टेक इन टू अकाउंट द ब्रॉड विजन ऑफ द मराठाज अँड रिमाइंड न्यूट्रल ऑफरिंग नो हेल्प टू द मराठाज. दे डिड नॉट लाईक द मराठा सुपरमसी अँड इन्व्हिटेशन्स इन द दिल्ली कोर्ट. सूरज मल जट अँड राणी किशोरी वेअर द ओनली वन्स हू हेल्प द मराठाज वाउंडेड इन द बॅटल ऑफ पानिपत. ऑल्सो सम ऑफ द ऑर्थोडॉक्स सेट्स इन द नॉर्थ सॉ मराठा ॲज पीपल बिलॉंगिंग टू अदर रिलीजन. दे टू लेट असाइड द ब्रॉड विजन ऑफ द मराठाज. दे प्रेशर्ड अब्दाली टू इन्वाइट India with a view to reducing the Marathas' might. They accepted that Abdali would defeat the Marathas and drive them away back to the south beyond the river Narmada. ओके. तर रघुनाथरावांनी शिंदे होळकर यांची मदत घेऊन नॉर्थ मध्ये कॅम्पेन चालू केलं अब्दालीच्या विरोधात. पण तिथले जे लोकल रुलर होते, लोकल राजे होते, छोट्या छोट्या प्रदेशातले पण छोटे छोटे राजा असायचे तिथे, वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्य असायचे. मग तिथल्या तिथल्या प्रांतामध्ये वेगवेगळे रुलर्स असायचे, तिथले लोकल रुलर्स. तर तिथले लोकल रुलर जे होते मराठा, मराठाच होते ते, पण त्यांना म्हणजे साऊथचे, फ्रॉम द साऊथ. द लोकल रुलर इन द नॉर्थ सॉ द मराठाज फ्रॉम द साऊथ ॲज देअर कॉम्पिटिटर्स. म्हणजे साऊथचे मराठा जे आहेत ते नॉर्थ साईडचे मराठा त्यांना काय समजायचे, कॉम्पिटिटर्स समजायचे.
नॉर्थ साइडचे जे छोटे छोटे राजा होते, लोकल रूलर्स होते तिथले, ते साऊथ कडच्या मराठ्यांना म्हणजे आपले कॉम्पिटिटर समजायचे, आपले स्पर्धक समजायचे. दे डीड नॉट टेक इन टू अकाउंट द ब्रॉड विजन ऑफ मराठास अँड रिमेन न्यूट्रल ऑफरिंग नो हेल्प टू द मराठास. म्हणजे त्यांनी काय केलं की मराठ्यांना ऍक्च्युली त्यांनी हेल्प करायला पाहिजे, मराठा मराठा एकत्र येऊन अब्दाली सोबत फाईट करायला पाहिजे, पण त्यांनी काय केलं मराठ्यांना ते कॉम्पिटिटर समजायचे, साऊथच्या मराठ्यांना ते कॉम्पिटिटर समजायचे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, मराठ्यांची जी ब्रॉड विजन होती की आपलं मराठा साम्राज्य आपल्याला एक्सपांड करायचंय, आपल्या इंडियामध्ये मराठ्यांचं हे अफगाण वगैरे यांच्याशी फाईट करून आपलं मराठ्यांचं साम्राज्य स्थापन करायचंय, हे त्यांना हे कुठेतरी पटत नव्हतं, त्यांची ही ब्रॉड विजन त्यांना कळत नव्हती तिथल्या मराठ्यांना. म्हणून ते काय राहिले, दे रिमेन न्यूट्रल, म्हणजे ते तटस्थ राहिले. त्यांनी काय केलं, ह्यांना हेल्प करायला पाहिजे ऍक्च्युली, पण त्यांनी हेल्प नाही केली, अब्दालीला पण हेल्प नाही केली, आणि मराठ्यांना त्यांनी हेल्प ऑफर करायला पाहिजे पण त्यांना पण हेल्प नाही केली. ऑफरिंग नो हेल्प टू द मराठाज, म्हणजे मराठ्यांना हेल्प न करता ते न्यूट्रल राहिले, तटस्थ राहिले. दे डिड नॉट लाईक द मराठा सुप्रीमसी अँड इंटरव्हेन्शन इन द दिल्ली कोर्ट. तर त्यांना मराठ्यांची जी सुप्रीमसी होती, म्हणजे वर्चस्व होतं, मराठ्यांचं आता वर्चस्व निर्माण झालं होतं, मराठ्यांनी बरंच इंडियामध्ये वेगवेगळे जे आहेत ते हे केले होते, म्हणजे एक्सपांड केलं होतं, मराठ्यांचं साम्राज्य आता पॉवरफुल झालं होतं. त्याच्यामुळे जी मराठ्यांची नॉर्थकडच्या मराठ सॉरी साऊथच्या मराठ्यांची जी सुप्रीमसी आहे, जे वर्चस्व आहे, आणि इंटरव्हेन्शन म्हणजे त्यांचा हस्तक्षेप त्यांना नको होता दिल्लीमध्ये, त्यांना त्यांचा हस्तक्षेप नको होता, तिकडच्या मराठ्यांना या मराठ्यांचा हस्तक्षेप नको होता. सूरजमल जाट अँड राणी किशोरी वेअर द ओनली वन्स हू हेल्प द मराठास वाउंडेड इन द बॅटल ऑफ पानिपत. मग हे पानिपतचं जेव्हा युद्ध झालं त्याच्यामध्ये फक्त सूरजमल आणि राणी किशोरी जे होते त्यांनी फक्त मराठ्यांना हेल्प केली, बाकीचे जे छोटे रुलर्स होते त्यांनी मराठ्यांना हेल्प नाही केली. त्यांनी कशी मदत केली तर दे हेल्प मराठास वाउंडेड इन बॅटल ऑफ पानिपत. जेव्हा पानिपतची लढाई झाली त्याच्यामध्ये जखमी जे झाले मराठा त्यांना त्यांनी खूप हेल्प केली, म्हणजे त्यांना ट्रीटमेंट दिली असेल किंवा त्यांना तसं हेल्प पुरवली असेल जेव्हा ते युद्धामध्ये जखमी झाले होते. अल्सो सम ऑफ ऑर्थोडॉक्स सेक्ट्स इन द नॉर्थ सॉ मराठास ऍज पीपल बिलॉंगिंग टू अदर रिलीजन. तर तिथले जे ऑर्थोडॉक्स, ऑर्थोडॉक्स म्हणजे काय, एकदम जुन्या विचारांचे जे सेक्ट म्हणजे काय म्हणतो आपण, जे पंथ होते जुन्या विचारांचे जे लोक होते धर्म जाती पंथवाले, ते मराठ्यांना काय म्हणायचे, मराठ्यांना एक वेगळं हे समजायचे, वेगळं रिलीजन आहे असं समजायचे. सम ऑफ द ऑर्थोडॉक्स सेक्ट इन द नॉर्थ सॉ मराठाज ऍज पीपल बिलॉंगिंग टू अदर रिलीजन. ते मराठ्यांना काय समजायचे, आता भारतामध्ये आपण बघतो वेगवेगळे धर्म आहेत जसं हिंदू मुस्लिम शीख ईसाई वगैरे, तर त्याकडेला पण जे रिलीजन होते मराठे पानिपतचे वेगळे मराठा किंवा इकडचे आपल्या इकडचे वेगळे, तर मराठ्यांना ते हिंदी लोक काय समजायचे, तो जरी भारताचाच भाग होता तरी पण तिकडचे मराठ्यांना ते एक वेगळ्या रिलीजनचे लोक समजायचे, हे परधर्मी आहेत असं समजायचे. दे टू लेफ्ट असाइड द ब्रॉड विजन ऑफ मराठा. त्यांनी पण मराठ्यांची ही जे ब्रॉड विजन होती म्हणजे दूरदृष्टी होती की आपलं मराठी साम्राज्य आपल्याला वाढवायचंय, आपल्याला सगळा भारत आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रोल करायचंय, त्यांना ते अफगाणी किंवा मुघलांपासून सेव्ह करायचंय, तर हे जे होतं ते त्यांना समजत नव्हतं. ते तिथले जे ऑर्थोडॉक्स सेक्ट होते किंवा रूलर होते त्यांनी पण मराठ्यांना अपोज केलं. दे परसुएड अब्दाली टू इन्वेड इंडिया विथ द व्ही ऑफ रिड्युसिंग द मराठा माइट. मग त्यांनी काय केलं, अब्दालीच्या बाजूनी झाले. दे परसुडेड अब्दाली म्हणजे ते अब्दालीच्या साईडनी गेले, ते जे मराठा होते तिथले लोकल ते अब्दालीच्या साईडनी झाले, आणि त्याच्यामुळे मराठ्यांचं जे आहे ती ऑटोमॅटिक पॉवर थोडीशी कमी झाली, कारण होते छोटे छोटे रूलर ते अब्दालीच्या बाजूने गेले. दे एक्सपेक्टेड दॅट अब्दाली वुड डिफीट मराठा अँड ड्राईव्ह देव अवे बॅक टू द साऊथ.
त्यांना असं एक्सपेक्ट होतं, त्यांना असं वाटत होतं तिथल्या मराठ्यांना की अब्दाली जो आहे तो मराठ्यांना हरवेल, डिफीट करेल आणि त्यांना साऊथ मध्ये परत पाठवेल, बियॉन्ड द रिव्हर नर्मदा, म्हणजे नर्मदेच्या बाजूला जे साऊथ आहे तिकडे त्यांना घालवून देईल, हुसकावून देईल असं तिथल्या मराठ्यांना वाटत होतं, नॉर्थच्या मराठ्यांना. ऍक्च्युली यायला पाहिजे पण ते अब्दालीच्या बाजूने गेले आणि उलट त्यांना असं वाटत होतं की त्यांनी ह्या साऊथच्या मराठ्यांना हकलून दिलं पाहिजे अब्दालीने. अंडरस्टूड? इट इज अ डिफिकल्ट टू अंडरस्टँड बट इफ यू कॉन्सन्ट्रेट देन यू कॅन अंडरस्टूड इझिली. ओके श्रुती. आर यू देअर श्रुती? फक्त क्लास जॉईन करतात का काही मुलं? श्रुती ओके. अशिती क्षिती और अशिती, यस व्हाट इज युअर नेम? अशिती म्हात्रे. ओके ओके. नेक्स्ट पार्ट रीड करायचा आहे तुला. कोणतं बुक आहे तुझ्याकडे, मराठी आहे की इंग्लिश? इंग्लिश. ओके रीड कर मग. द मराठा स्टँडर्ड ऑन अटॉक. नजी भाकन वॉज अ रोहिला चीफ. ही फाउंड इट हार्ड टू टॉलरेट द मराठा सुप्रीमेसी इन द नॉर्थ ऍट द बिहेस्ट ऑफ नबीज खान. अब्दाली इन्वेडेड इंडिया अगेन. दिस वॉज द फिफ्थ टाइम he had invaded India. He captured Delhi. He returned to Afghanistan with a hog booty. Raghunath Rao and Malharu Holkar marched to the north again. They captured Delhi. Then driving out Abdali's officer, they captured the Punjab. The Marathas pursued Abdali's soldier right up to Attock in 1758 CE. The Maratha standard was raised at Attock in present day Pakistan. From Attock, the Marathas pushed the Capagin up to Peshwa. However, they did not make proper arrangement to look after this newly conquered territory. Okay, territory. Okay. The Maratha standard on attack. मराठी स्टुडंट स्टँडर्डचं मिनिंग सांगाल का मला? मराठा स्टँडर्ड ऑन अटॉक तुमच्या बुक मध्ये असेल ना? की सगळे इंग्लिश मिडियमचे? ओके तर अटॉक जे हे क्षेत्र आहे ते मराठ्यांनी कसं घेतलं? नाजीब खान वॉज अ रोहिल्ला चीफ. रोहिल्ला जो होता अफगाणिस्तानचं जे टेरिटरी होती त्याला काय बोलतात? रोहिल्ला. तर रोहिल्लाचे जे चीफ होता तो कोण होता? नाजीब खान.
ही फाउंड इट हार्ड टू टॉलरेट द मराठा सुप्रीमसी इन द नॉर्थ. तर त्याला जे आहे ते टॉलरेट होत नव्हतं, म्हणजे सहन होत नव्हतं. मराठ्यांचं जे वर्चस्व होतं नॉर्थमध्ये, मराठ्यांचं वर्चस्व म्हणजे मराठ्यांची सत्ता होती नॉर्थ साईडला, तर ती त्याला सहन होत नव्हती नाजीफ खानला. ऍट द बिहेस्ट ऑफ नाजीफ खान अब्दाली इन्वाडेड इंडिया अगेन. तर मग त्याच्यामुळे काय केलं, नाजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने परत, बिहेस्ट म्हणजे काय सांगण्यावरून, तर नाजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने परत भारतावरती आक्रमण केलं. जो परत गेला होता आपण पाहिलं लास्ट पॅराग्राफ मध्ये की तो मराठ्यांना घाबरून परत फिरला होता, कारण त्याला चौथाई वगैरे त्याला माहिती होतं की असा असा करार झालेला आहे, मराठ्यांना हे हे मिळणार आहे, हे जर जिंकलं आपलं जर क्षेत्र जिंकलं त्याने तर त्याला मराठ्यांना हे मिळणार आहे, तो करार झालेला आहे, कॅश मनी मिळणार आहे वगैरे त्याला माहिती होतं, म्हणून तो परत फिरला होता. पण जेव्हा नाजीब खानने सांगितलं तेव्हा त्याने परत आक्रमण केलं. दिस वॉज द फिफ्थ टाइम ही हॅड इन्वाडेड इंडिया. हे आपलं फिफ्थ टाइम होतं त्याचं इंडियावरती आक्रमण करण्याचं. ही कॅप्चर्ड दिल्ली, ही रिटर्न टू अफगाणिस्तान विथ द ह्यूज बुटी. आणि त्यावेळेला त्याने मात्र दिल्ली जिंकून घेतलं, त्याने दिल्ली जिंकलं आणि बुटी जी आहे म्हणजे ह्यूज बुटी घेऊन लूट त्याने भारतामध्ये खूप लूट केली, तो प्रदेश जिंकला आणि तिथले जे किल्ले वगैरे असतात त्याच्यामध्ये सोनं नाणं असतं, सोन्यांच्या मोहरा असायच्या, खूप सगळा कॅश मनी असायचा, तो सगळा घेऊन तो गेला. ही मार्च टू द नॉर्थ अगेन, ही रिटर्न अफगाणिस्तान. तो अफगाणिस्तानला निघून गेला बुटी घेऊन. रघुनाथराव अँड मल्हारराव होळकर मार्च टू द नॉर्थ अगेन. आणि नंतर मग रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांनी परत नॉर्थ वरती आक्रमण केलं. दे कॅप्चर्ड दिल्ली, देन ड्रायव्हिंग आउट अब्दालीज ऑफिसर दे कॅप्चर्ड पंजाब. मग त्यांनी काय केलं, होळकरांनी परत दिल्लीवरती आक्रमण करून दिल्ली परत मिळवली आणि पंजाब पण आपल्या काबीत करून घेतला. द मराठाज परस्युअर्ड अब्दालीज सोल्जर राईट अप टू अटॉप इन 1758. अब्दालीचं जे सैन्य आहे त्याचा पाठलाग केला. अटॉक म्हणजे काय, तर अटॉक एक प्रदेश आहे म्हणजे पाकिस्तानातला, तर तिथपर्यंत त्यांनी मराठ्यांनी त्याचा पाठलाग केला अब्दालीच्या सैन्याचा. द मराठा स्टँडर्ड वॉज रेज्ड ऍट अटॉक. आणि मराठ्यांचं जे झेंडा म्हणतो आपण त्याला बोलतात स्टँडर्ड, म्हणजे मराठ्यांचा जो झेंडा होता तो अटॉक वरती लावला त्यांनी. अटके पार झेंडा लावला असं म्हणतात ना मराठीमध्ये, तर अटके पार म्हणजे काय, अटक नावाचं एक गाव आहे पाकिस्तानमध्ये. अटॉक इज इन प्रेझेंट डे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये जे अटॉक प्रदेश आहे त्याच्यावरती झेंडा लावला मराठ्यांनी. द मराठाज पुश्ड द कॅम्पेन अप टू द पेशवार. आणि हीच मोहीम त्यांनी पेशवार पर्यंत पुढे चालवली. ते हे सगळे जे आहेत अटॉक पेशवार हे नॉर्थ साईडचे सगळे तिथले सिटीज आहेत किंवा तिथले प्रदेश आहेत. तर पेशवार पर्यंत परत त्यांनी पुढे कॅम्पेन चालले, अटॉकला जिंकून घेतलं परत पेशवार पर्यंत गेले. हाउ एव्हर दे डीड नॉट मेक प्रॉपर अरेंजमेंट टू लुक आफ्टर दिस न्यूली कॉन्कर्ड टेरिटरी. पण नंतर काय झालं, त्यांनी हे सगळे प्रदेश तर जिंकून घेतले मराठ्यांनी, पण त्यांना तिथले अरेंजमेंट करायला जमले नाही, तिथले काळजी घ्यायला, म्हणजे न्यूली कॉन्क्युअर टेरिटरी म्हणजे तिथले जे जिंकलेले नवीन प्रदेश होते तिथला राज्यकारभार त्यांना नीट सांभाळता आला नाही, तिथे त्यांना प्रॉपर अरेंजमेंट करायला जमली नाही. दत्ताजीज व्हॅलर म्हणजे आता दत्ताजींचा पराक्रम बघायचा. आपण होळकर आणि ह्यांचं पाहिलं, आताच आपण नाव काय होत त्यांचं, रघुनाथराव अँड मल्हारराव होळकर यांची कामगिरी पाहिली आता आपण. आता आपल्याला दत्ताजीज व्हॅलर टू गेट अ फर्म होल्ड ऑन ओव्हर द पंजाब अँड टू क्रश नाजीब खान द पेशवा सेंट दत्ताजी शिंदे अँड जनकोजी शिंदे टू द नॉर्थ. होळकरांची कामगिरी बघितली आपण, आता आपल्याला यांची पाहिजे दत्ताजी शिंदेची.
शिंदेची कामगिरी पाहायची. म्हणजे त्या काळामध्ये शिंदे, होळकर हे सगळे खूप असे पराक्रमी लोक होऊन गेले. तर टू गेट अ फर्म होल्ड ओव्हर द पंजाब अँड क्रश नजीब खान, पेशवा सेन, दत्ताजी शिंदे अँड जनकोजी शिंदे टू द नॉर्थ. तर आपण आताच पाहिलं की प्रॉपर अरेंजमेंट नव्हती नॉर्थमध्ये, त्यांनी प्रदेश तर जिंकून घेतले पण तिथे त्यांना तिथला राज्यकारभार व्यवस्थित चालवता आला नाही. म्हणून मग हे जे पेशवे होते त्यांनी कुणाला पाठवलं, नानासाहेबांनी कुणाला पाठवलं, दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे ह्यांना पंजाबकडे पाठवलं. दत्ताजी वेंट टू द नॉर्थ, कीपिंग दत्ताजी एंगेज इन निगोशिएशन, नाजीब खान एस्टॅब्लिश कॉन्टॅक्ट विथ अब्दाणी. मग दत्ताजी नॉर्थ मध्ये गेले आणि दत्ताजी आणि नाजीब खान मध्ये काहीतरी निगोशिएशन चाललं होतं, म्हणजे काहीतरी वाद चालला होता. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, नाजीब खान आणि तोपर्यंत निगोशिएशन जे त्यांच्यात करार जे चालू होता तोपर्यंत त्यांनी अब्दालीशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केलं नाजीब खाननी. ही रिक्वेस्टेड अब्दाली टू कम टू हिज हेल्प. त्यांनी जेव्हा हे निगोशिएशन सगळं चाललं होतं त्यावेळेला अब्दालीला आपल्या हेल्पसाठी बोलवलं नाजीब खाननी. ऑन रिसिव्हिंग द मेसेज ऑफ नाजीब खान अब्दाली इन्वाडेड इंडिया अगेन. मग नाजीब खानचा निरोप आल्यावरती अब्दालीने परत भारतावरती आक्रमण केलं. दत्ताजी अँड अब्दाली कन्फ्रंटेड इच अदर ऍट बुराडी घाट ऑन द बँक ऑफ यमुना. मग त्याच वेळेला दत्ताजी आणि अब्दाली यांची समोरासमोर कन्फ्रंटेड म्हणजे समोर गाठ पडली त्यांची यमुना नदीच्या काठी. अ फियर्स फाईट इन्शुईड आणि त्यांच्यामध्ये खूप जोरदार लढाई झाली. फियर्स फाईट म्हणजे खूप जोरात लढाई झाली अब्दाली आणि दत्ताजींमध्ये. दत्ताजी शोड ट्रिमेंडस व्हॅलर आणि त्याच्यामध्ये दत्ताजींनी खूप पराक्रम दाखवला. आता एकटे दत्ताजी अब्दालीच्या सैन्याबरोबर लढले आणि त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत खूप पराक्रम गाजवला त्यांनी. ही मेट विथ हिरॉइक डेथ इन हिज बॅटल. पण त्याच्यामध्ये त्यांना डेथ आली म्हणजे ही लढाई करताना अब्दाली सोबतच्या लढाईमध्ये त्यांना मरण आलं. हिरॉइक डेथ म्हणजे काय, वीर मरण. लढाई करताना जे मरतात त्यांना काय बोलतात, हिरॉइक डेथ म्हणजे वीर मरण बोलतात. मिस कॅन आय रीड? ओके रीड. तू रीड केलं ना? हा मिस सॉरी सॉरी रीड केलं ना? ओके रीड. कुणाचं राहिलंय त्यांनी रीड करायचं आता? यस मॅम. डू यू नो दत्ताजी फॉट very bravely. At last he was severely wounded and collapsed on the battleground. Nabji Khan, Rohila's advisors Qutub Shah stepped down from his elephant and came towards Dattaji. He asked Dattaji, "Kyo Patelaji hamare saath tum aur bhi लड़ेंगे. दत्ताजी वॉज इन वाउंडेड स्टेट बट आफ्टर हियरिंग दिस वर्ड्स ऑफ कुतुब शाह ही रिप्लाइड विथ प्राइड, हाँ बचेंगे तो और भी लड़ेंगे. सदाशिव राव भाऊ, नाना साहेब सेंट हिज कजिन सदाशिव राव भाऊ एंड द एल्डेस्ट सन विश्वास राव टू द नॉर्थ to crush Abdali. Sadashiv Rao Bhau was Chimaji Appa's son. He had with him a huge army and a powerful artillery. Ibrahim Khan Gardi was the chief of the artillery. He had defeated the Nizam in the Battle of Udgir in 1760 CE on the strength of this artillery. Okay. तर दत्ताजींचा पराक्रम पाहिला आपण, त्यांना हिरॉइक डेथ आली म्हणजे वीर मरण आलं. ते अब्दाली सोबत लढताना त्यांना मरण आलं. तर दत्ताजी फॉट व्हेरी ब्रेवली म्हणजे त्यांनी खूप धाडसाने सामना केला अब्दालीचा. ऍट लास्ट ही वॉज सिव्हिअरली वाउंडेड अँड कोलॅप्स्ड ऑन द बॅटल ग्राउंड. बॅटल ग्राउंड म्हणजे लढाईच्या मैदानावरती ते सिव्हिअरली वाउंडेड आणि कोलॅप्स झाले म्हणजे खूप जखमी झाले ते. सिव्हिअरली वाउंडेड म्हणजे खूप जखमी झाले आणि खाली पडले.
युद्ध मैदानावरती ते खाली पडले. नाजीब खान रोहिलाज ऍडवायझर कुतुब शहा स्टेप डाऊन. नाजीब खान जो होता रोहिल्याचा आपण पाहिलं ऍडवायझर होता तो, म्हणजे सुभेदार होता समजा, तर तो खाली उतरला आणि नाजीब खान रोहिलाज ऍडवायझर कुतुब शहा स्टेप डाऊन. सॉरी, नाजीब खानचा जो ऍडवायझर होता कुतुब शहा तो खाली उतरला, म्हणजे तेव्हा घोड्यावरती हत्तीवरती बसून लढाई केली जायची, तर तो त्याच्या हत्तीवरून उतरला खाली आणि दत्ताजींजवळ आला आणि दत्ताजी खाली पडले होते आणि खूप जखमी पण होते. तरी त्यांनी दत्ताजींना विचारलं, क्यों पटेलजी हमारे साथ तुम और भी लढेंगे, म्हणजे तुम्ही अजून माझ्याशी लढाई करणार का. मुद्दाम असं त्यांना विचारलं त्यांनी की इतका जखमी होऊन पडलाय तर आता अजून लढणार का माझ्यासोबत. तर दत्ताजी वॉज इन वाउंडेड स्टेट, म्हणजे दत्ताजी तर खूप जखमी झाले होते आणि त्यांना मरण आलं होतं जवळ. बट आफ्टर हिअरिंग दीज वर्ड ऑफ कुतुब शहा ही रिप्लाइड विथ प्राईड, पण त्यांनी जेव्हा कुतुब शहाचे हे शब्द ऐकले तेव्हा त्या अभिमानाने त्यांनी सांगितलं, तर हा बचेंगे तो और भी लढेंगे, म्हणजे मी जर वाचलो तर मी अजून लढेन. बघा म्हणजे किती मरण जवळ आलं तरी हे जे होते पराक्रमी लोक किती, म्हणजे किती पराक्रमी होते, किती त्यांना देशाबद्दल किती प्रेम होत, देशासाठी ते वीरमरण पत्करत आणि मरायला सुद्धा घाबरत नसत. काय रे बाहेर जा. सदाशिव भाऊ, नानासाहेब सेंट हिज कझिन सदाशिव भाऊ अँड एल्डेस्ट सन विश्वासराव टू द नॉर्थ टू क्रश अब्दाली. तर नानासाहेबांनी त्यांचे जे कझिन होते, म्हणजे आपण पाहिलं खाली फॅमिली ट्री पाहिलं आपण, अजून एकदा पाहूया. तर नानासाहेबांचे कझिन जे होते सदाशिवराव भाऊ, इकडे बाजीरावांचे पुत्र होते नानासाहेब आणि चिमाजी अप्पांचे पुत्र होते सदाशिव भाऊ, म्हणजे बाजीराव आणि चिमाजी अप्पा भाऊ भाऊ होते, त्याच्यामुळे हे कोण झाले कझिन झाले. सदाशिव भाऊ आणि नानासाहेब कोण झाले चुलत भाऊ झाले, मीन्स कझिन. नानासाहेब सेंट हिज कझिन सदाशिव भाऊ अँड एल्डेस्ट सन विश्वासराव टू द नॉर्थ टू क्रश अब्दाली. तर नानासाहेबांनी आता सदाशिव भाऊ आणि विश्वासरावांना अब्दालीशी लढाई करण्यासाठी पाठवलं, टू क्रश म्हणजे त्याला हरवण्यासाठी किंवा किंवा त्याच्याशी युद्ध करण्यासाठी. सदाशिव भाऊ वॉज चिमाजी अप्पा सन, सदाशिव भाऊ चिमाजी अप्पांचे पुत्र होते. ही हॅड विथ हिम अ ह्यूज आर्मी अँड पॉवरफुल आर्टिलरी, तर त्यांनी खूप सगळा तोफखाना आणि सैन्य घेऊन आक्रमण केलं. इब्राहिम खान गर्दी वॉज द चीफ ऑफ द आर्टिलरी, त्यावेळेला त्यांच्या त्यांचा आर्टिलरीचा जो प्रमुख होता चीफ होता तो कोण होता, इब्राहिम खान गर्दी. ही हॅड डिफिटेड द निजाम इन द बॅटल ऑफ उदगीर इन 1760 ऑन द स्ट्रेंथ ऑफ हिज आर्टिलरी, मग त्याच्या आर्टिलरीचा उपयोग करून त्यांनी निजामला हरवलं होतं, उदगीरच्या युद्धामध्ये हरवलं होतं. तर इकडे बघा एक्सपान्शन ऑफ मराठा पॉवर, मराठा पॉवर किती ठिकाणी आहे बघा, ती जी ऑरेंज कलर दिसतीये ती पूर्ण मराठ्यांची सत्ता आहे तिथे, आणि पिंक आहे तिथे निजाम पॉवर आणि ग्रे कलर मुघल पॉवर. पानीपत दिल्ली तिथे दिसतंय तिथे मुघलांची सत्ता आहे आणि हैदराबादला निजामची आहे. इकडे अटोक, आताच आपण पाहिलं अटोक पेशवार पर्यंत मराठा गेले होते फाईट करत आणि त्या सगळ्या तिथले सगळे प्रदेश त्यांनी स्वतःमध्ये घेतले होते, इन्क्लूड केले होते, जिंकून घेतले होते. इकडे खाली तंजावूर पर्यंत, तिरुचिरापल्ली आणि वरती अटॉक पर्यंत, काश्मीर पर्यंत मराठ्यांची सत्ता होती. म्हणजे सुरुवातीला नव्हती मराठ्यांकडे सत्ता, पण हळूहळू त्यांनी त्यांचा पराक्रम शौर्य, आपण जे शिवाजी महाराजांपासून बघत आलो, शिवाजी महाराजांच्या लेसन नंतर
जे बघत आलोय तेव्हापासून आपण बघतोय की स्टेप बाय स्टेप मराठ्यांनी कसा पराक्रम दाखवलाय आणि हळूहळू सगळे प्रदेश जिंकत गेले. ओके, द बॅटल ऑफ पानिपत. ओके, रीड लास्ट लेसन इन वन मिनिट. हु विल रीड? मॅम, कॅन आय? मिस, कॅन आय? मॅम, कॅन आय? येस, ज्याचं नाही झालंय त्याने रीड करायचं. मानसीचं झालेलं आहे. ऍटॉप वर्ड आहे ना, आता आपण पाहिलं ना मॅप मध्ये ऍटॉक जे आहे ते हे आहे, प्रदेश आहे, तिथला जे राज्य आहे त्याला ऍटॉक म्हणलेले त्यांनी. मॅप मध्ये आहे वरती बघा, पाकिस्तानच्या साईडला. आणि स्टँडर्ड ऑन अटॅक म्हणजे अटकेवरती झेंडा लावणे, म्हणजे अटकेपर्यंत त्यांनी ती राज्य जिंकली होती म्हणजे तिथे झेंडा लावला होता, असं त्याचा मीनिंग मग अशी सांगितलं मी तुम्हाला. ओके, बॅटल ऑफ पानिपत. टीचर, ही निधी आणि प्राजक्ता राहिलेत रीड करायचे. ओके, निधी आहे का मग? मिस ते आताच लेफ्ट झाले, नाही आली मिस. अच्छा, प्राजक्ता. प्राजक्ता, अजून कोण राहिलंय? ओके, आपला टाइम पण होत आलाय. साकेत आहे का? साकेत, मिस कॅन आय रीड? ओके, रीड लास्ट, जस्ट लास्ट पॅराग्राफ. The Battle of Panipat. The Battle of Panipat. In this campaign of the North, Sadashiv Prabhu captured Delhi, the armies of the Marathas and Abdali confronted each other at Panipat on 14 January 1761. The Marathas opened the battle by attacking King Abdali army. This was the third battle of Panipat. Vishwarao fell a victim to an enemy bullet in the battle. When Sadashivrao Bhau learned this, he fiercely attacked the enemy in the frizzy. He disappeared in the battle fray, seeing that their leader had dispersed. The Maratha soldier lost courage at that very moment. Okay. In this campaign, battle, Panipat se yuddha bagayche aata aplyala. Tar, in this campaign of the North, Sadashiv Rao Bhau captured Delhi. Tar, Sadashiv Rao Bhau ji hote, tyanni Delhi capture keli. Aataas apan varti pahilo ki, Nana Sahebani, Sadashiv Bhau ani विश्वासराव यांना दिल्लीकडे पाठवलं, नॉर्थ साईडला अब्दालीच्या विरोधात पाठवलं. मग त्यांनी काय केलं, इन दिस कॅम्पेन सदाशिव राव भाऊ कॅप्चर्ड दिल्ली, त्यांनी दिल्ली कॅप्चर्ड केलं. द आर्मीज ऑफ द मराठाज अँड अब्दाली कन्फ्रंटेड इच अदर ऍट पानिपत. आणि त्यावेळेला मराठ्यांची आर्मी आणि अब्दालीची आर्मी पानिपत मध्ये त्यांच्यात युद्ध झालं. कन्फ्रंटेड म्हणजे त्यांची गाठ पडली तिथे, म्हणजे युद्ध झालं त्यांच्यामध्ये. On January 14, 1761, the Marathas opened the battle by attacking Abdali's army. मग मराठ्यांनी युद्धाला सुरुवात केली, अब्दालीच्या आर्मी वरती त्यांनी हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात केली. This was the third battle of Panipat. आणि हे पानिपतचं तिसरं युद्ध आहे. याच्या आधी आपण दोन युद्ध पाहिली आणि आता हे पानिपतला तिसरं युद्ध होतं. आता तिसऱ्या युद्धात तरी आपण बघूया त्यांना हे मिळतंय का. विश्वासराव फेल अ व्हिक्टिम टू अन एनिमी बुलेट इन द बॅटल. व्हेन सदाशिवराव भाऊ लर्न दिस, ही फिअर्सली अटॅक द एनिमी इन फ्रेंझी. तर विश्वासराव जे होते
ते ह्याच्यामध्ये ह्या युद्धामध्ये एनिमी कडून त्यांना गोळ्या लागल्या ह्या युद्धामध्ये. त्यावेळेला जेव्हा सदाशिव भावांना भाऊरावांना जे कळलं ते त्यावेळेला त्यांनी जोरदार अटॅक केला त्या शत्रूंवरती, अब्दालीवरती जोरदार अटॅक केला. ही डिसअपियर्ड इन द बॅटल फ्रे. आणि ते इतके युद्ध करू लागले ह्याच्यामध्ये की ते दिसेनासे झाले, लढाईमध्ये इतके गुंग झाले की आता ते दिसेनासे झाले युद्धामध्ये. सीइंग दॅट देअर लीडर हॅड डिसअपियर्ड द मराठा सोल्जर लॉस्ट करेज. आणि त्याच्यामुळे काय झालं, मराठ्यांना काय वाटलं, त्यांचा जो सरदार होता म्हणजे सदाशिवराव भाऊ होते ते सरदार होते त्यांच्या सैन्याचे, तर ते दिसेनासे झाले त्यांना. मग त्यांना काय वाटलं की त्यांना मरण आलं की काय युद्धामध्ये, ते दिसेनासे झाले. मग त्यांचं सुद्धा धैर्य खचलं, त्या ते जे मराठा सोल्जर होते त्यांचं धैर्य, दे लॉस्ट करेज म्हणजे त्यांचं धाडस पण कमी झालं, त्यांना पण ते पण खचून गेले की त्यांचा आता सैन्याचा जो नेता होता तोच दिसत नव्हता, आता लीडरच त्यांना दिसत नव्हता. ऍट दॅट व्हेरी मोमेंट द रिव्हर्स कॉन्टिंजेंट ऑफ अब्दाली लॉन्च ऑन अटॅक ऑन मराठास विथ अ फ्रेश विगर. मग अशा वेळेला मराठ्यांवरती त्यांनी परत हल्ला चढवला ते ताज्या दमाच्या सैनिकांनी, म्हणजे ते अब्दालीचं जे सैन्य होतं ते पॉवरफुल होतं त्यावेळेला, आणि मराठ्यांचं सैन्य त्यांचं करेज थोडस कमी झालं होतं, त्यांचं धैर्य कमी झालं होतं, कारण त्यांचा लीडरच त्यांच्या सोबत नव्हता त्यामुळे कमी झालं होतं. त्यावेळेला मग त्या सैन्यांनी परत अटॅक केला मराठ्यांवरती. द मराठास वेअर डिफिटेड, आणि त्यावेळेला मराठे हरले. या पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. अ होल जनरेशन ऑफ यंग मेन इन महाराष्ट्र वॉज किल्ड. आणि ह्या युद्धामध्ये जे जे पानिपतच्या युद्धामध्ये युद्ध करायला आले ते सगळे मराठ्यांचं सैन्य हे झालं, म्हणजे जे तरुण हे होते सगळे मारले गेले. पूर्ण जनरेशन म्हणजे पूर्ण पिढी, जवळजवळ पूर्ण पिढीच त्यांची, सदाशिवराव असतील, शिंदे असतील, होळकर असतील, ते सगळे मारले गेले. मॅनी ब्रेव सरदार फेल ऑन द बॅटल फील्ड. खूप सगळे सरदार. ओके, आपला टाइम पण झालेला आहे तर इथपर्यंत रीड करायचंय सगळ्यांनी, भरपूर लेसन शिकून झालेलं आहे आज. सो रिवाइज इट प्रॉपरली, रीड प्रॉपरली, रीड केअरफुली. ओके, बाय, गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. मॅम. येस मॅम, मगाशी तुम्ही माझं नाव घेत होतात ना? हा श्रुती ना. हा हा. ओके, तू नाही दिसली मला, ऑनलाईन नव्हती तू त्यावेळेला. होती मॅम, पण माझा माईकचा प्रॉब्लेम झालेला ऍक्च्युली. अच्छा अच्छा, इट्स ओके. ओके, नेक्स्ट टाइम बघूयात आपण. ठीक आहे, बाय. ओके, बाय बाय.